15वर्धापन दिन करण्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आपले मॅनेजिंग डायरेक्टर लक्ष्मण मिश्रा सरांना विनंती करतो की आपण आपल्याकडे मनोगत व्यक्त करायचे. जोरदार टाळ्यांनी आपल्या सरांचं स्वागत करूयात. सर्वांना नमस्कार. व्यासपीठवर असलेले सर्व मान्यवरांना नमस्कार आणि स्वागत. फेलोशिप हा कॉन्सेप्ट म्हणजे मला जे आठवत आहे, मी SDM होतो जालनाला, वाशिममध्ये कलेक्टर होतो. जालना तेव्हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. तेव्हा CM फेलोशिप म्हणून एक फेलोशिप सुरू होती. तिथले जे टॉप ब्रेन्स आहे मुंबईमधले, ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी शिकलेले आहे त्या विषयाबाबतीत, त्यांना असं जगामध्ये पाठवण्यात आला होता. तसेच वाशिम जेव्हा होता, वाशिम ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मोदी साहेबांच्या कार्यक्रमाचे टॉप जे 50 डिस्ट्रिक्ट्स होते पूर्ण भारतामधले, त्याच्यामधला एक होता. तिथे पण हेल्थ सोल्युशन्स, वॉटर सप्लाय सोल्युशन्स ह्या देण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे एक फेलो नेमण्यात आली होती. तेव्हापासून फेलोशिप काय असतो मला तेव्हा कल्पना आली होती. नंतर या वर्धापन दिवसानिमित्त मॅडमचे प्लॅनिंग होता की सर आम्ही असा एक फेलोशिप सुरू करू ज्याच्यामध्ये आपण टॉप टेक्निकल इन्स्टिट्यूट्स, टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स, टॉप जे आपले ऑर्गनायझेशन्स आहे पुण्यामध्ये, त्यांचे लोकांचे जे ब्रेन आहे ते आमच्याकडे कसं येतील, आमच्या ऑर्गनायझेशन कसं अपग्रेड होतील, त्याच्यासाठी आम्ही काहीतरी प्लॅन करू. म्हणून मॅडमचे कॉन्सेप्टमुळे आपण आज या ठिकाणी सगळं जमलेलो आहे. आणि जेव्हा रत्नागिरीला मी कलेक्टर होतो तेव्हा एक दापोली कृषी विद्यापीठ म्हणून एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये हापूस आंबाबाबती, काजूबाबती बरेच रिसर्च चालायचे. तर मी माझ्या बायोटेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड असल्यामुळे मी पण गेलो तिथे, मी बघितलं काय काय आहे. आणि कलेक्टर असल्यामुळे आणि CO पण होतो म्हणून मी तिथे, तर मी फील्ड पण पाहिलं होतं, म्हणजे शेती ॲक्च्युली शेता आंबाचे बागमध्ये कसं ते फवारणी करताय, कसं हे करताय, खत कसं देताय, कसं पिकाचे संवर्धन करताय ते पाहिलं. आणि युनिव्हर्सिटीमध्ये पण पाहिलं, तर देर वॉज ए वास्ट डिफरन्स की युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्यात काही विषय चालतं व्हेरी हाय स्टँडर्ड, व्हेरी इंटरनॅशनल स्टँडर्ड, बेस्ट प्रॅक्टिसेस, पण जेव्हा शेतीला पाहायला गेलं मी तर तिथे तो विषयच नाही, तर शेतकऱ्याला माहीत पण नाही विषय. तर शाळा टू शेती, स्कूल टू सॉइल हा कॉन्सेप्ट हा सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. PMPML एक जुनी संघटना आहे, जुनी ऑर्गनायझेशन आहे. 2007 त्याला PMPML म्हणून स्थापना झाली. ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट इज रनिंग सिन्स एजेस, पण त्याला आता एक अपग्रेड, एक नवीन स्वरूप देण्याची आता वेळ आहे. आपला सॉफ्टवेअर, अँड्रॉइड सॉफ्टवेअर असो, IOS असो, व्हॉट्सॲप असो, इंस्टाग्राम असो, दरवेळी ते अपग्रेड होत राहतं. तो अपग्रेड कशासाठी लागतं? नवीन प्रॉब्लेम्स येतं, त्याचं सोल्युशन काढावं लागतं, त्यासाठी अपग्रेड करावं लागतं. लोकांचे नवीन इंटेन्शन्स काय, नीड काय, त्याच्यासाठी अपग्रेड करावं लागतं. PMPML पण अपग्रेड होण्याची वेळ आहे. आणि अपग्रेड हा सतत प्रक्रिया आहे, इट्स ए कंटिन्युअस प्रोसेस. तो अपग्रेड होण्यासाठी पहिला स्टेप आहे प्रॉब्लेम ॲनालिसिस, की नेमकं प्रॉब्लेम कुठे येतो आहे. दुसरा आहे प्रॉब्लेम आला तर त्याचं टेक्निकल सोल्युशन काय. तिसरा आहे सोल्युशन आला तर त्याला इम्प्लिमेंटेशन कोण करणार. इम्प्लिमेंटेशन करताना तो इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आणि तो फायनली सक्सेसफुली फ्रूट बिअर करायला पाहिजे. हा एक 4 स्टेप का प्रोसिजर आहे अपग्रेडेशनची. तर त्यासाठी आज आपला स्टेजवर जर पाहिलं तर सर्वे करायला आम्ही पुणे युनिव्हर्सिटीसोबत आपण पहिल्यांदा केलं होतं. टू अनालाइज द प्रॉब्लेम स्टेटमेंट अमॉंग द पॅसेंजर्स, अमॉंग द पब्लिक, पुणेकरांमध्ये काय अडचण येतो आहे PMPML ट्रॅव्हल करताना. तसेच ITDP NGO आहे, दे आर कनेक्टेड टू द पीपल, दे आर कनेक्टेड टू मेनी सिटीज, ज्याच्यामध्ये त्यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट त्यांनी समजून बघितलं आहे. तो प्रॉब्लेम ॲनालिसिस. नेक्स्ट आहे आपल्याकडे व्हेरी प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन COEP. मी जेव्हा डॉक्टर सरांशी मी भेटलं तेव्हा आम्हाला समजलं की ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट मास्टर्स असं वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहे, व्हेरी टेक्निकल कोर्सेस, दे कॅन बी ऑफ व्हेरी हाय इम्पॉर्टन्स टू अस. त्यांचे नवीन कॉन्सेप्ट, नवीन टेक्नॉलॉजी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये खूप मौल्यवान आहे. देन कम्स सिम्बायसिस, देन कम्स ITDP. ITDP इज अ प्लॅटफॉर्म, इज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्स्टिट्यूशन ज्याच्यामध्ये नवीन स्टार्टअप्स
जसं आता सॉरी STPI नवीन स्टार्टअप्स यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडे सतत लोक असतात. तिथे एक इन्क्युबेशन सेंटर आहे, नवीन मुले, नवीन टेक्नॉलॉजीवाले मुले नवीन नवीन प्रोडक्ट्स काढत असते. तिथे ऑटोला डिझेलपासून कसं इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करता येईल, बाईकला कसं कन्वर्ट करता येईल. आता सरांनी म्हटलं की आपण बसेस पण कन्वर्ट करण्यासाठी स्टार्टअप्स रेडी झालेले आहे. इलेक्ट्रिक चार्जर्स बाबतीत स्वस्त दरात कसं इलेक्ट्रिक चार्जर्स होतील, तो न्यू कॉन्सेप्ट्स, न्यू एंटरप्रेनर्स आर कमिंग थ्रू STPI. अँड फायनली सिम्बायसिस इज पुणेज अपेक्स इन्स्टिट्यूशन फॉर बिझनेस स्कूल फॉर मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट एखादा सोल्युशन आपण आणलं, एखादा टेक्नॉलॉजी आणलं, तो त्याला इम्प्लिमेंटेशन करताना काय काय अडचण येऊ शकतो, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन कसं होऊ शकतो, त्याचे लूपहोल्स कसं त्याला बंद करता येतं, तो हे सगळ्यासाठी सिम्बायसिसचे जे ब्रेन आहे, आणि त्याशिवाय नवीन इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स कसं त्याच्यामध्ये आणता येईल, तर याच्यासाठी सिम्बायसिस अँड वी हॅव ऑलरेडी एक्सपिरियन्स. ई कॅबचे कॉन्सेप्ट जेव्हा आपण फ्लोट करण्याचे प्रयत्नशील होतो तेव्हा आम्ही एक त्यांचे 20 मुलांसोबत एक ब्रेन स्टॉर्मिंग सेशन ठेवलं. एवढं इनपुट्स आलं आपल्याकडे, म्हणजे आपचे जेवढंपर्यंत जात होता तिथून ते स्टार्ट करायचे, आणि दे नो द बेस्ट प्रॅक्टिसेस अराउंड द वर्ल्ड, त्यांनी शिकलेलं आहे, ते कॉन्सेप्ट्स आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणून आजचे जे ट्रान्सपोर्ट अँड ऑर्बन इन्क्युबेशन सेंटर, आपण जे सेंटर ऑफ एक्सिलन्स स्थापन करतोय, त्याच्या मागच्या हेतू असाच आहे की आपण अपग्रेड करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन हे चार जे मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे त्यांना घेऊन आपण पुढे जाऊ. याच्यासाठी मी सर्वांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो की आपण सर्व आले, आमच्यासोबत असोसिएट होत आहे. इट विल बी अ बिग थिंग फॉर पुणेकर्स, इट विल बी अ बिग थिंग फॉर PMPML. थँक्यू, धन्यवाद.